कुळूजेतील भूमिपुत्र आणि पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पोयरकोटी कर्मशी जंगलात नक्षलवादी यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत। ते शहीद धनाजी होनमाने यांच्या कुळूज या गावी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, यशवंत माने, पंढरपूरचे आमदार भारतनाना भालके यांनी त्यांना अभिवादन केलं आहे आणि त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। धनाजी यांना जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात मुखाग्नी देण्यात आला आहे। एवढे उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे। शहीद धनाजी होनमाने यांच्या कुटुंबियास 1,38,00,000 रुपयांची आर्थिक मदत आणि शासकीय सेवेत सामावून घेण्याचं आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने आणि आमदार भारत भालके यांनी जाहीर केलं आहे। यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांत अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली मागमारे, प्रशासकीय अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्वांनी होनमाने यांना अभिवादन केलं। विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।